नमस्कार मित्रांनो, गट मायक्रोबायोटा आणि ऑटिझम याविषयी आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये चर्चा केली आहे की गट मायक्रोबायोटा आपल्या शरीरात कसा इस्टॅब्लिश होतो, त्याचं आपल्या ज्या हेल्थ याच्याशी कसा जवळचा संबंध आहे. ह्या व्हिडिओमध्ये हा गट मायक्रोबायोटा कसा डिस्टर्ब होतो, त्याच्यामुळे कसे ऑटिझम आणि बाकीचे आजार होऊ शकतात, आणि गट मायक्रोबायोटा रिइस्टॅब्लिश आपण कसा करून ऑटिझम क्युअर करू शकतो याविषयी चर्चा करणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, काही रिसर्च हे गट मायक्रोबायोटा आणि ऑटिझमवर झालेलं आहे, आणि रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की जे मदर्स आहे, प्रेग्नंट मदर्स, त्यांना जर जास्त स्ट्रेस असेल, त्यांना जर काही इन्फेक्शन्स झाले असेल किंवा त्यांना काही त्यांनी अँटीबायोटिक घेतले असेल तर त्यांचा गट मायक्रोबायोटा चेंज होतो, आणि त्या गट मायक्रोबायोटाचा आणि ब्रेन जे त्या मदरच्या उममध्ये जे बाळ तयार होत असतं त्याची जी ब्रेन डेव्हलपमेंट होत असते त्यावर डायरेक्ट इफेक्ट असतो. तर हे जर मदरचं अनहेल्दी डाएट असेल, स्ट्रेस असेल किंवा तिला इन्फेक्शन झालं असेल तर गट मायक्रोबायोटा चेंज होतो, आणि जे लहान मुलं असतं, फिटस असतात, त्याच्या ब्रेनला इन्फ्लमेशन होते आणि अशा मुलांना ऑटिझम होण्याचे चान्सेस जास्त होतात. दुसऱ्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की जे मुलं नॅचरली व्हजायनली डिलिव्हर होतात आणि जे मुलं सिझेरियन सेक्शनमध्ये डिलिव्हर होतात त्यांच्या इन्सिडन्स ऑफ ऑटिझममध्ये खूप फरक आहे. जे मुलं सिझेरियन सेक्शनने डिलिव्हर होतात त्यांच्यामध्ये 23% जास्त चान्सेस असतात ऑटिझम होण्याचे ॲज कम्पेअर टू दोज बेबीज हु आर डिलिव्हर्ड बाय व्हजायनली. तिसरं रिसर्चमध्ये असं कन्क्लुजन आलं आहे की जे मुलं जास्त अँटीबायोटिक घेतात पहिले 1-2 वर्ष त्यांच्यामध्ये ऑटिझम होण्याचे प्रमाण जे मुलं कमी अँटीबायोटिक घेतात किंवा घेत नाही ते खूप 30%नी जास्त असते. दुसऱ्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं की जे मुलं ब्रेस्ट फीडिंग करतात त्यांच्यामध्ये ऑटिझमचं प्रमाण जे मुलं टॉप फीड घेतात त्यांच्यापेक्षा कमी असतं, आणि जे मुलं टॉप फीड घेतात त्यांच्यामध्ये जास्त असतं. रिसर्चमध्ये असं आढळून आलं की जे मुलं हेल्दी डाएट घेतात, फायबर रिच ग्रीन लीफ व्हेजिटेबल फ्रूट रिच डाएट घेतात त्यांच्यामध्ये ऑटिझमचं प्रमाण कमी असतं, आणि जे मुलं खूप सारे प्रोसेस फूड खातात, जे अनहेल्दी डाएट खातात त्यांच्यामध्ये ऑटिझमचं प्रमाण जास्त असतं. ज्यांच्यामध्ये जास्त स्ट्रेस असतो त्यामध्ये ऑटिझमचं प्रमाण जास्त असतं, ज्यांच्यामध्ये कमी स्ट्रेस आहे त्यांचं ऑटिझमचं प्रमाण कमी असतं. तर हे खूप सारे रिसर्चमध्ये असं निष्पन्न म्हणजे कन्क्लुजन आलं की आपला जो गट मायक्रोबायोटा आहे त्याचा ब्रेनशी डायरेक्ट संबंध असतो, आणि हे गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब झाले की ब्रेनच्या फंक्शन्समध्ये, ब्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये, ब्रेनच्या प्लॅस्टिसिटीमध्ये बदल होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेनचे डिझीज लाईक ऑटिझम, डिप्रेशन, अँग्झायटी होऊ शकते. तर कोणत्या कोणत्या मेकॅनिझमनी असं होऊ शकतं, तर पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट मेकॅनिझम सायंटिस्टनी फाईंड आउट केलं आहे की न्यूरो इन्फ्लेमेशन, म्हणजे जो मेंदूचे इन्फ्लेमेशन होतं. तर मी सांगितलं की आपलं जे गट मायक्रोबायोटा आहे आपल्या इम्युनिटी 70% आपली इम्युनिटी ते कंट्रोल करत असतं आणि आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होत येत नाही. तर हे जे गट मायक्रोबायोटा कमी झाले तर शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होतं, मेंदूमध्ये इन्फ्लेमेशन होतं आणि ऑटिझम होऊ शकतो. दुसरं मेकॅनिझम म्हणजे गट मायक्रोबायोटा खूप सारे मेटाबॉलाइट सिक्रेट्स करतात. जर चांगले गट मायक्रोबायोटा असतात की चांगले शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स सिक्रेट करतात लाईक ब्युटरेट, की त्यांचं ब्रेनवर चांगला इफेक्ट असतो, आणि जर गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब झाले तर क्लॉस्ट्रिडियम नावाचे ऑर्गॅनिझम जास्त वाढतात आणि त्यामुळे प्रोपियोनेट नावाचे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड जास्त वाढतात की त्याचा ब्रेनवर निगेटिव्ह इफेक्ट होतो, ब्रेनवर इन्फ्लेमेशन होतं. तर हे जे गट मायक्रोबायोटा जे मेटाबॉलाइट सिक्रेट्स करतात त्यावर पण हे अवलंबून असतं. तिसरं मी सांगितलं की गट मायक्रोबायोटा हे ब्रेनचे न्यूरो ट्रान्समीटर पण तयार करतात. तर गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब झाले की ब्रेनचे न्यूरो ट्रान्समीटर आहे ते पण व्यवस्थित तयार होत नाही, ते एक मेकॅनिझम आहे. आणि चौथं की हे गट मायक्रोबायोटा जीन्स स्विच ऑन करतात आणि जीन्स स्विच ऑफ करतात किंवा जे DNA डॅमेज झाले असतात त्याला रिपेअर करण्यासाठी मदत करतात. तर जर गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब झाला तर डिझीज कॉझिंग जीन ॲक्टिवेट होतात आणि हेल्दी जीन्स डिॲक्टिवेट किंवा स्विच ऑफ होऊन जातात आणि DNA रिपेअर होत नाही. तर हे सारे मेकॅनिझममुळे सायंटिस्टने पॉश्युलेट केलं आहे की जर आपल्या गटमधला मायक्रोबायोटा कमी झाला, त्याची बायोडायव्हर्सिटी कमी झाली किंवा त्याच्यातले हेल्दी मायक्रोबायोटा कमी होऊन अनहेल्दी वाढले तर ऑटिझम होण्याचे प्रमाण जास्त असते. आता हे गट मायक्रोबायोटा आपण कसे रिएस्टॅब्लिश करू शकतो की जेणेकरून आपण ऑटिझम ला मदत करू शकतो, तर रिसर्चमध्ये त्यांनी रिसर्च काय केला, रॅट्समध्ये रिसर्च केला आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं की दोन रॅट असतात उंदीर, त्यांचे दोन ग्रुप केले, ग्रुप A आणि ग्रुप B.
आणि ह्या रॅट्स आहेत त्यांचे जे गट आहे त्यांनी ते इरॅडिएट केले, म्हणजे ते गटचे मायक्रोबायोटा पूर्णपणे डिस्ट्रॉय केले. ओके, आणि मग त्यांनी काय केलं की त्यांनी जे ऑटिस्टिक इंडिव्हिज्युअल्स असतात, मुलं असतात, त्यांचं जे स्टूल असतं, जी संडास असते, त्याच्यात गट मायक्रोबायोटा असतात, ते गट मायक्रोबायोटा ह्या रॅट्समध्ये ट्रान्सप्लांट केले. तर त्यांच्यामध्ये आढळून आलं की ह्या रॅटमध्ये ऑटिस्टिक फीचर्स डेव्हलप झाले. ओके, नंतर त्यांनी काय केलं की जे गट मायक्रोबायोटा जे जे स्टूल सॅम्पल आहे, जे हेल्दी नॉर्मल मुलं आहे त्यांचे जे स्टूल्स आहे त्याच्यातून गट मायक्रोबायोटा सेपरेट केलं, आणि हे ऑटिस्टिक रॅट आहे त्यांच्यामध्ये ते ट्रान्सप्लांट केलं, त्याला फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट म्हटलं जातं. तर 40% ऑटिझम क्युअर झाला, 40% रॅट्समध्ये ऑटिझम क्युअर झाला. तर दिस इज अ लाईट ॲट द एंड ऑफ टनेल. ऑटिझमच्या क्युअरमध्ये हे एक म्हणजे एक रामबाण उपाय होऊ शकतो, पण हे एक्सपेरिमेंटल स्टेजमध्ये आहे. तर फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट केला हेल्दी चिल्ड्रन्सपासून ऑटिस्टिक चिल्ड्रन्समध्ये, तर हे ऑटिझम 40% क्युअर होऊ शकतं. हे MIT इन्स्टिट्यूट आहे US तिथे रिसर्च झालं, त्यामध्ये असं आढळून आलं आहे. तर आपण जोपर्यंत सायन्स डेव्हलप होत नाही, तर आपण आपल्या गट मायक्रोबायोटा कसा हेल्दी करू शकतो, आपला पण आणि जे मुलं ऑटिझमनी म्हणजे ऑटिझमनी डायग्नोज झाले त्यांचा गट मायक्रोबायोटा आपण कसा चेंज करू शकतो, हेल्दी करू शकतो, की जेणेकरून त्यांच्या ऑटिझममध्ये फरक पडू शकतो किंवा ते क्युअर होऊ शकतात, तर ते आपण आता डिस्कस करणार आहोत. तर मी आता एक माझी स्लाईड शेअर्स करतो की आपण हे जे गट मायक्रोबायोटा आहे हे कसे चांगल्या प्रकारे हेल्दी ठेवू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे अवॉयडन्स ऑफ डिस्ट्रॅक्टर, म्हणजे ज्या गोष्टीने जे गट मायक्रोबायोटा डिस्ट्रॉय होतं तर त्याचं आपण जास्तीत जास्त त्यापासून दूर राहावं. लिव्हिंग लाईफ नॅचरली, कन्झ्युमिंग प्रीबायोटिक प्रोबायोटिक, आणि रिकॉन्स्टिट्युशन ऑफ बॅक्टेरियल पॉप्युलेशन बाय फिकल ट्रान्सप्लांटेशन जे एक्सपेरिमेंटल स्टेजमध्ये आहे, आणि एम्प्लॉईंग अँटी मायक्रोबायल टू एलिमिनेट पॅथोजन ऑर मॅन्युप्युलेट गट मायक्रोबायोटा इन अ वे दॅट विल बेनिफिट होस्ट, म्हणजे की पर्टिक्युलर अँटीबायोटिक द्यायचे की जेणेकरून जे गट मायक्रोबायोटा आहे जे अनहेल्दी आहे ते डिस्ट्रॉय होईल आणि जे हेल्दी आहे ते तसेच राहणार. तर आपण एक बाय एक एक जी स्टेप्स आहेत त्यावर चर्चा करू. तर पहिले म्हणजे अवॉयडन्स ऑफ डिस्ट्रप्टर. तर मी तुम्हाला सांगितलं की अँटीबायोटिकचा एक जरी कोर्स केला तर जे गट मायक्रोबायोटा आहे त्याची संख्या 70-80% कमी होते आणि ते परत रिएस्टॅब्लिश व्हायला महिने जातात. तर त्याच्यामुळे लहान मुलांना काय होतं की इन्फेक्शन होतं आणि त्यामध्ये बरेचसे इन्फेक्शन व्हायरल असतात आणि त्यामध्ये अँटीबायोटिक दिले जातात. आता यामध्ये डॉक्टरांचा दोष नसतो, यामध्ये पॅरेंट्सचा खूप मोठा दोष असतो, कारण की पॅरेंट्स हे खूप अधीर झालेले असतात की आपल्या मुलाला ताप आलेला आहे तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी ते डॉक्टरांवर प्रेशर आणतात. तर ते बरेचसे हे लहान मुलांचा ताप असतो व्हायरल असतो, फक्त पॅरासिटामॉल देऊन वेट अँड वॉच करून बाळाला व्यवस्थित ऑब्झर्व करून ते बिना अँटीबायोटिक देऊन ते इन्फेक्शन आपण क्युअर करू शकतो. त्याच्यासाठी तुमचं डॉक्टरांशीच व्यवस्थित कम्युनिकेशन असलं पाहिजे, तुम्ही पण डॉक्टरांना सांगितलं पाहिजे डॉक्टर जर हे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असेल तर आपण वेट अँड वॉच करू. डॉक्टरांनी पण पेशंटला सांगितलं पाहिजे की आपण तो पॅरासिटामॉल देऊ आणि जर काही सिरियस सिम्टम्स असेल किंवा बाळाचा ताप खूप वाढत चालला आहे, बाळ दूध नाही पित, सुस्त पडलं आहे, लघवी कमी करते मग तेव्हा इन्व्हेस्टिगेट करून त्याच्यानुसार अँटीबायोटिक सुरू करू. तर असे जर डॉक्टर आणि पॅरेंट्समध्ये जर व्यवस्थित कम्युनिकेशन असलं तर अँटीबायोटिकचा यूज खूप कमी होऊ शकतो. तर कमीत कमी अँटीबायोटिक यूज करा. आता डाएटमध्ये जे हायली प्रोसेस डाएट असतं की ज्याच्यामध्ये फायबर्स कमी असतं, त्याच्यामध्ये साखर जास्त असते, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स असते, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं, फूड प्रिझर्विंग एजंट्स, कलरिंग एजंट्स असतात, हे आपल्या मायक्रोबायोटाला डिस्टर्ब करतात. म्हणजे जे थोडक्यात जे आउटसाईड फूड असतात, आपल्या घराव्यतिरिक्त बाहेर जे फूड आपल्याला भेटतं किंवा जे कॉर्पोरेशन तयार करतात की जे पॅकेज्ड असतात, तर ते जर अवॉइड केलं तर मायक्रोबायोटा डिस्ट्रप्शन कमी होऊ शकतं. जे अँटी ॲसिड आहे ते कमीत कमी वापरले पाहिजे, बाकीचे पण काही मेडिसिन्स असतात त्याचा मायक्रोबायोटावर दुष्परिणाम होतो. उदाहरणार्थ स्टिरॉइड आहे किंवा जे पेन किलर असतं त्याला आम्ही नॉन स्टिरॉइड आणि अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज असे म्हणतो. तर तापासाठी पॅरासिटामॉल वापरा, आयबुजेसिक किंवा मेफेनॅमिक ॲसिडचा कमी कमी वापर करा. तर ह्या गोष्टीचा तुम्ही जर लहान मुलांमध्ये तंतोतंत पालन केलं तर ऑटिझम होण्याचे चान्सेस खूप कमी होऊ शकतात. आता बरेचसे आपले जे फूड चेन्स आहेत त्यामध्ये इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स, खूप सारे केमिकल्स त्यामध्ये यूज होत आहे फार्मिंगमध्ये, आणि तेच हे जे पेस्टिसाइड्स आहे किंवा हर्बिसाइड्स आहे हे केमिकल्स आहे हे आपल्या फूड चेनमधून आपल्या गटमध्ये एंटर होत आहे आणि ते मायक्रोबायोटाला डिस्टर्ब करत आहे. तर कमीत जास्तीत जास्त ऑर्गॅनिक फूड जर खाता आलं
ते खा किंवा जे हिरव्या पालेभाज्या किंवा हे असतं तर ते व्यवस्थित त्याला व्यवस्थित साफ करा की जेणेकरून त्यावरचे केमिकल्स आहे ते निघून गेले पाहिजे. पुढची जी स्ट्रॅटेजी आहे की आपण नैसर्गिक जीवन जगलं पाहिजे. ठीक आहे, तर काही स्ट्रॅटेजी आहे की त्यांनी ऑटिझमचं प्रमाण कमी होऊ शकतं की जास्तीत जास्त नॉर्मल डिलिव्हरी करण्यामध्ये एम्फसिस केलं पाहिजे. बाहेर डिलिव्हरी झालं की लगेच ब्रेस्ट फीडिंग सुरू केलं पाहिजे. पहिले 6 महिने फक्त एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग आणि पहिले 2 वर्षापर्यंत ब्रेस्ट फीडिंग दिलं पाहिजे. 6 महिन्यानंतर हेल्दी कॉम्प्लिमेंटरी फीड सुरू केलं पाहिजे. जे पण बाळ 6 महिन्यानंतर किंवा मोठं झाल्यावर खातं किंवा आई जी पोटेन्शियली प्रेग्नंट होणार आहे त्यांनी जर प्लॅन बेस्ड व्हेजिटेरियन डाएट की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायबर आहे, कारण की जे मायक्रोबायोटा आहे यांना फायबर खूप आवडतं, त्याच्यातलं ऑलिगोसॅकराइड खूप आवडतं, ते जर जास्त खाल्लं तर हेल्दी मायक्रोबायोटा आपल्या गटमध्ये जास्त प्रमाणात प्रोड्यूस होऊ शकतात आणि आपला गट मायक्रोबायोटा हेल्दी होऊ शकतो आणि आपलं किंवा जे प्रेग्नंट मदर आहे त्याच्या तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याच्या ब्रेनची वाढ व्यवस्थित होऊ शकते. आपण नेचरपासून खूप अलिप्त होत चाललो आहे. नेचरमध्ये पण खूप डायव्हर्स मायक्रोबायोटा असतो. जितकं आपण नेचरशी कॉन्टॅक्ट करणार, जितकं आपण नेचरच्या जवळ जाणार, तितकं आपल्या आपल्याला मायक्रोबायोटा ते डायव्हर्स मायक्रोबायोटा आपल्याला भेटू शकतो. त्याच्यामुळे लहान मुलांना गार्डनमध्ये खेळू द्या, मातीमध्ये खेळू द्या. ओके, त्याच्यामध्ये खूप सारे मायक्रोबायोटा असतात. आपण काय म्हणतो की मातीत खेळलं तर घाण होणार, ओके, किंवा गार्डनमध्ये घाण होणार, तर आपण खूप असं हायजीन हायपोथेसिस म्हटलं जातं की आपण खूप हायजीनवर ध्यान देत असतो. परंतु नेचर, सॉइल, ग्रास याच्याशी जास्तीत जास्त लहान मुलांचा कॉन्टॅक्ट होऊ द्या की जेणेकरून त्याचा जो मायक्रोबायोटा आहे हा बाळाला भेटू शकतो आणि त्याची बायोडायव्हर्सिटी वाढू शकते. ठीक आहे, आपलं जे खिडक्या असतात घराच्या त्या ओपन करा, त्यामार्फत पण खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. आता कोरोनानंतर अँटीसेप्टिक किंवा सॅनिटायझरचा खूप वापर वाढला आहे. तर सॅनिटायझर कसं आहे की जे पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स आहे त्याला तर किल करतं, परंतु ते नॉर्मल पण गट मायक्रोबायोटा असतं किंवा आपल्या शरीरावरचे मायक्रोबायोटा असतं त्याला डिस्टर्ब करतं आणि त्याचा आपल्या हेल्थवर वाईट परिणाम होतो. जास्तीत जास्त आपण जे साबण आहे किंवा शॅम्पू आहे किंवा कॉस्मेटिक जे असतात ना, सनस्क्रीन आहे, फेस क्रीम आहे किंवा ह्या क्रीम्स, त्या कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करा. आता आपण जर फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटने ऑटिझम क्युअर होऊ शकतो, परंतु आपण घरी काय करू शकतो की जेणेकरून आपल्या जे गटमध्ये ते हेल्दी मायक्रो ऑर्गॅनिझम जास्त वाढतील आणि ऑटिझम क्युअर होऊ शकतो किंवा बऱ्यापैकी बरा होऊ शकतो. तर एक आहारामध्ये जास्तीत जास्त प्रीबायोटिक देणं. तर प्रीबायोटिक काय असतं की प्रीबायोटिक आपल्या अन्नामध्ये असे सबस्टन्स असतात की ते आपल्या गटमध्ये जे हेल्दी बॅक्टेरिया त्यांना वाढवण्यासाठी मदत करतात. तर कोणते कोणते प्रीबायोटिक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रीबायोटिक म्हणजे फायबर्समध्ये जास्तीत जास्त प्रीबायोटिक असतं. तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल, कोणत्याही ग्रीन लिफी व्हेजिटेबल हे ते लहान मुलांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. नंतर येतो फ्रुट्स, जे सीझनल फ्रुट्स असतात. तर आपल्यामध्ये बरेच सांगतात की हे फ्रुट्स नका देऊ, ते फ्रुट्स नका देऊ. कोणतेही फ्रुट्स हे बाळासाठी चांगले असतात. फ्रूट ज्यूसपेक्षा फ्रूट द्या, कारण की फ्रूट ज्यूसमध्ये फायबर आपण काढून टाकतो आणि फ्रूट्समध्ये फायबर पण देतो, त्यामुळे शरीरली साखर वाढत नाही. तर वेगळ्या प्रकारचे सीझनल फ्रूट्स देत राहा. रूट्स म्हणजे जे जमिनीखाली काही काही वाढतात त्या वस्तू, लाईक रताळे आहे, बटाटे आहे, बीट आहे, तुम्ही अद्रक म्हणाल किंवा तुम्ही हे कॅरेट असेल किंवा मुळं असेल, जे काही रूट्स आहे त्यामध्ये खूप हेल्दी प्रिबायोटिक असतात की जेणेकरून ते आपले गटचे मायक्रोबायोटा हेल्दी रिएस्टॅब्लिश करू शकतात. हे जास्तीत जास्त रूट अन्नामध्ये आहारामधून आपल्या लहान मुलांना द्या. मिलेट्स, आता आम्ही ऑटिझमचे जे बाळे असतात त्यांना गहू कमी करायला लावतो किंवा गहू अवॉइड करायला लावतो आणि जास्तीत जास्त मिलेट देण्यासाठी सांगतो. तर हे ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे, बाकीचे पण मिलेट्स असतात, राळे असतात, म्हणजे आपण त्याला कोडो मिलेट्स म्हणतो, बनियान मिलेट्स, ऑक्सटेल मिलेट्स, लिटिल मिलेट्स, ब्राउन टॉप मिलेट्स, हे जास्तीत जास्त जे मिलेट्स असतात त्यामध्ये फायबर्स त्यांच्या कवरिंगमध्ये नाही पण त्यांच्या लेयर्समध्ये असतात, त्यामुळे आपण ते जर खाल्ले तर आपल्याला फायबर्स, व्हिटॅमिन्स पण भेटतात. तर मिलेट्स गहू अवॉइड करून मिलेट्स जर जास्तीत जास्त खाल्ले तर आपल्या गट आपल्या बाळाच्या गटचा जो मायक्रोबायोटा आहे तो हेल्दी एस्टॅब्लिश होऊ शकतो. लसूण, कांदा, त्याचा पण वापर आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. बनानाज, बार्ली किंवा ओट्स यामध्ये पण जास्तीत जास्त प्रीबायोटिक असतं. ॲपल, आपण जे आपण म्हणतो सुरण, हे पण एक रूट आहे, ते पण जास्तीत जास्त
प्रीबायोटिक असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स आहेत, फ्लॅक्स सीड्स असेल, सनफ्लावर सीड्स असेल, तीळ असेल, पम्पकिन सीड्स असेल, हे सीड्स जास्तीत जास्त याची पावडर बनवून लहान मुलांच्या अन्नांमध्ये टाकून द्या. व्हीट असतं तर व्हीट आपण काय करतो की गिरणीमध्ये जातो, ते व्हीट एकदम बारीक पिसलं जातं आणि त्याची पावडर काढली जाते आणि त्याचे जो कणा असतो तो फेकून दिला जातो. त्या कणामध्ये तर जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्स असतात, फायबर्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, तर ते फेकू नका देऊ किंवा ते जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या प्रकारचे कॉलीफ्लॉवर्स आहे, कॅबेज आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी कडधान्य आहे, जसं मोड आलेली कडधान्य आहे, चणा आहे, चवळी आहे, राजमा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहे, ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रिबायोटिक असतं, ते जास्तीत जास्त आपल्या बाळाला द्या. सीताफळ असेल, रामफळ असेल, वेगवेगळ्या प्रकारची फळे असेल, वॉटरमेलन असेल, ह्या बाळाला द्या. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स आहे, ऑरेंजेस आहे, संत्रा, मोसंबी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय फ्रुट्स असतात लाईक ॲलमंड्स आहे, कॅश्यू आहे, पिस्टॅच्यू आहे, तर हे याचा समावेश आपल्या लहान मुलांच्या आहारामध्ये जास्तीत जास्त करा की जेणेकरून त्या आहारामार्फत प्रीबायोटिक आपल्या गटमध्ये जातील आणि ते हेल्दी मायक्रोबायोटाची पॉप्युलेशन वाढवण्यासाठी मदत करेल. आणि हेल्दी मायक्रोबायोटा वाढला तर ऑटिझम क्युअर पण होऊ शकतो किंवा खूप सारा त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. तर लहान मुलांनी किंवा हेल्दी मदर्सनी किंवा आपण सर्वांनी हेल्थ राहण्यासाठी काय खाल्लं पाहिजे की आपणनी मॉडरेट अमाऊंट्समध्ये फूड खाल्लं पाहिजे आणि ते पण जास्तीत जास्त प्लॅन बेस्ड व्हेजिटेरियन डाईट खाल्लं पाहिजे, म्हणजे जे विदाउट प्रोसेस केलेले जे आहे घरामध्ये जे बनतं, ज्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या आहे, फळं आहे, सलॅड्स आहे, रूट्स आहे, स्प्राउटेड बीन्स आहे, आपले अन्न कडधान्य, तर ह्याचा जास्तीत जास्त बिना प्रोसेसिंग बिना केमिकल टाकून घरी फ्रेश बनवून ते खाल्लं पाहिजे. कार्बोहायड्रेट हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट खाल्लं पाहिजे. सिम्पल शुगर, शुगर कम्प्लिटली अवॉइड केली पाहिजे. शुगर तर ऑटिझमसाठी हे पॉइझनसारखं काम करतं, शुगर हे कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे. दूध पण गाईचं दूध कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे. ॲनिमल प्रोटीन्स अवॉइड केलं पाहिजे आणि प्लांट बेस्ड व्हेजिटेरियन प्रोटीन जास्तीत जास्त दिलं पाहिजे. जे फॅट असतात म्हणजे गावरान तूप सगळ्यात चांगलं किंवा घाण्यातलं बनलेलं तेल वापरलं पाहिजे. जे आपण तेल वापरतो ते खूप हायली प्रोसेस्ड असतं तर ते ब्रेनमध्ये इन्फ्लेमेशन, शरीरमध्ये इन्फ्लेमेशन तयार करतं. जे जे फॅट आहे, जे प्रोसेस फूड असतात, पॅकेज फूड ज्याच्यात वापरले जातात, बाहेर तळलेले पदार्थ असतात, त्यामध्ये ट्रान्सफॅट वगैरे, डालडा वगैरे जास्त असतो, तर ते अवॉइड केलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त ऑर्गॅनिक फूड खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणते फूड आपण अवॉइड केलं पाहिजे की कोणतेही फूड जे कंपनी बनवतात, जे पॅकेज्ड असतात, जे प्रोसेस्ड असतात, तर ते कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे. कोणतेही फूड ज्यामध्ये शुगर असते, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं, ते कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे. ओके, प्रोबायोटिक. आता प्रोबायोटिक म्हणजे काय असतात की प्रोबायोटिक हे हेल्दी बॅक्टेरिया असतात की ते आपल्याला, आपण घेतले तर आपल्याला काही आजार करत नाही परंतु आपल्याला हेल्थ बेनिफिट देतात. तर रिसर्चमध्ये असं आढळून आलं की जे प्रोबायोटिक म्हणजे रेडीमेड हेल्दी बॅक्टेरिया कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये पेशंट्सला दिले जातात आणि त्याचा खूप सारा हेल्थ बेनिफिट असतो. ऑटिझमवर पण याचे रिसर्च चालू आहे. काही रिसर्चमध्ये असं आढळून आहे की काही वीक किंवा महिन्याचा प्रोबायोटिकचा कोर्स केला तर ऑटिझमच्या सिम्टम्समध्ये खूप सारा इम्प्रूव्हमेंट होतो. परंतु आपण घरी कसं हे प्रोबायोटिक बनवू शकतो, तर आपले जे पूर्वज आहे ते खूप हुशार होते, ते वेगळ्या माध्यमातून हे प्रोबायोटिक कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करायचे. तर हे प्रोबायोटिक कशात असतात, तर योगर्ट्स असेल, दही असेल, किंवा लोणची असेल, किंवा कांजी, कोणत्याही पदार्थाची तुम्ही कांजी बनवा. ओके, मिलेटची कांजी असेल किंवा तुम्ही कॅरेटची असेल, बीटची असेल, त्याची तुम्ही कांजी वगैरे बनवा, तर त्यामध्ये खूप सारं प्रोबायोटिक असतं, रेडीमेड हेल्दी बॅक्टेरिया असतात. इडली, डोसा, जे फर्मेंटेशन्स आहे, तर ह्या प्रोसेसनी पण प्रोबायोटिकची संख्या वाढते, तर ते पण आहारामध्ये जास्तीत जास्त द्या. रिसर्चमध्ये मी तुम्हाला सांगितलं की फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट, की जेणेकरून जे एखाद्याच्या गटमध्ये मायक्रोबायोटा हा खूप कमी झाला असेल किंवा तो डिझीज असेल, त्याला ऑटिझम असेल, तर जे हेल्दी मुलं असतात त्याचा गट मायक्रोबायोटा सेपरेट केला जातो, तो कल्चर केला जातो आणि तो काही राहील्स ट्यूब किंवा कोलोनोस्कोपीच्या मार्फत तो ऑटिस्टिक चिल्ड्रन्सला दिला जातो. पण हे एक्सपेरिमेंटल स्टेजला आहे आणि हे जेव्हा एस्टॅब्लिश होईल, रुटीन प्रॅक्टिसला येईल, तर ते हे क्युअर म्हणून असं काम करू शकतं. मी सांगितलं की आपला स्ट्रेसमुळे पण गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब होतो, तर स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे जी मदर असेल त्यांनी पण स्ट्रेस कमी केला पाहिजे. तर स्ट्रेस कसं करू शकतो, तर मॉडरेट अमाऊंट ऑफ फिजिकल एक्सरसाइज केली पाहिजे. रात्री जी एक्सपेक्टंट मदर आहे त्याने कमीत कमी 7 ते 8 तास अनइंटरप्टेड झोप घेतली पाहिजे. योगा, प्राणायाम केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे आणि हॅपी राहिलं पाहिजे. तर मित्रांनो, जर आपण हे ज्या गोष्टी आहे ह्या जर घरामध्ये आपण त्याचा वापर केला, जे चिल्ड्रन्स ऑटिस्टिक चिल्ड्रन्स आहे त्यांच्यामध्ये ह्या प्रिन्सिपलचा वापर केला, तर त्यांचा आपण गट मायक्रोबायोटा आपण हेल्दी करू शकतो, त्यांचे ऑटिझमचे सिमटम्स बऱ्यापैकी कमी करू शकतो किंवा काहींमध्ये क्युअर पण होऊ शकतो. हे गट मायक्रोबायोटाबरोबर बाकीचे सप्लिमेंटरी ट्रीटमेंट्स लाईक
काही व्हिटॅमिन्स असेल किंवा थेरपी वेगवेगळ्या प्रकारच्या त्या दिल्या, तर आपण ही जे ऑटिझमची मुलं आहेत त्यांच्या जी लाईफ आहे ही कम्प्लिटली चेंज करू शकतो. तर मित्रांनो, हे जे गट मायक्रोबायोटा आणि ऑटिझम या सिरीजमध्ये आपण पाहिलं की आपल्या शरीरावर किंवा आपल्या गटमध्ये वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया व्हायरसेस असतात की जे आपले दोस्त असतात आपल्या हेल्थसाठी, ते खूप सिंहाचा वाटा ते करत असतात. हे जे मायक्रोबायोटा यांची डायव्हर्सिटी जास्त असली, संख्या जास्त असली, तर ते आपल्या हेल्थ प्रमोट करतात, लहान मुलांचं ब्रेन चांगलं डेव्हलप करतात. पण जर मदरचं गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब झाला किंवा लहान मुलांचं गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब झाला अँटीबायोटिक घेऊन किंवा स्ट्रेस किंवा अनहेल्दी डाएट किंवा एन्व्हायरमेंटल जे पोल्युशन्स आहे किंवा इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड्स आहे किंवा सॅनिटायझर्स आहे, त्याच्यामुळे जर गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब झाला, तर प्रेग्नंट वुमनचं गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब झालं तर जे फिटस असतं त्याच्या ब्रेनचं इन्फ्लेमेशन होतं आणि त्या मुलांना ऑटिझम होण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा जे मुलं असतात त्यांच्या जर गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब झालं तर त्यांना ऑटिझम होण्याचे चान्सेस जास्त असतात. हा गट मायक्रोबायोटा जर आपण रिएस्टॅब्लिश केला, त्याला हेल्दी केलं, म्हणजे जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या, फळं, मोडालेली कडधान्य, सीड्स, ड्रायफ्रुट्स, रूट्स, नट्स, ओके, जास्तीत जास्त डाएटच्या मार्फत फायबर देऊन जर आपण जास्तीत जास्त प्रीबायोटिक देऊन जर हेल्दी मायक्रोबायोटा आपण त्याची ग्रोथ केली, तर ते चांगल्या प्रकारे मेटाबॉलाइट सिक्रेट करू शकतात, आपल्या ब्रेनला चांगल्या प्रकारे ते मदत करू शकतात, ऑटिझमचे सिम्टम्स बरेचपैकी सुधारू शकतात किंवा बऱ्यापैकी ऑटिझमला क्युअर करू शकतात. तर हेल्दी गट हेल्दी ब्रेन, हेल्दी गट कॅन क्युअर ऑटिझम. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या नातेवाईकांना मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून ऑटिझमचे मुले असतात त्यांच्या पालकांना हा फायदा होऊ शकतो, ते आपल्या मुलांच्या आहारामध्ये बदल करू शकतात आणि घरच्या घरी ऑटिझमचे सिम्टम्स कमी करू शकतात किंवा क्युअर पण करू शकतात. तर हा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद.